श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल गुंजांचे काही परिणाम असे चांगले उपाय बघणार आहोत। बरेच दिवस मला ताई लाल गुंजा, पांढऱ्या गुंजा आणि काळ्या गुंजा याबद्दल माहिती द्या। जसं मी ते लाल गुंजांचा उपाय सांगितला होता आपला दिवाळीचा, त्यानंतर असे कमेंट आलेले आहेत, त्यासाठी आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी केलेला आहे। सर्वप्रथम लाल गुंजा काय असतं, तर एक ते झाडाचं बी असतं। जशी आपली लहान देशी चवळी सेम तशी लाल तुम्हाला गुंजा मिळते, ती खायची नसते। मात्र तुम्हाला लाल गुंजांचं चित्र इथं मी शेजारी दाखवत आहे, ते बघा। आणि कोणत्याही धार्मिक वस्तूंच्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला या लाल गुंजा खरेदी करायच्या आहेत। सेम टू सेम सोयाबीन चवळी जशी असते तसेच्या तसे लाल, थोडंसं त्याला काळसर असतं, त्याला लाल गुंजा म्हणतात। काळ्या गुंजा या आपल्यासारख्या न वापरू नयेत, त्या तंत्रमंत्रामध्ये जास्त वापरल्या जातात। म्हणजे जे वशीकरण वगैरे जे भाग असतात त्यामध्ये पांढऱ्या गुंजा सर्वसामान्य सगळ्यांना मिळतात, लाल गुंजाही मिळतात, काळ्या गुंजा थोड्याशा दुर्मिळ आहेत, पण आपल्याला त्याच्याशी आत्ता काही काम नाही आहे। लाल गुंजा ही गोष्ट अतिशय स्ट्रॉंग आहे, ह्याचं रोप घरी लावणंसुद्धा शुभ आहे। ह्याचं रोप जर तुम्हाला मिळालं तर ते अनमोल आहे, नक्की नक्की घरी तुम्ही आणून लावू शकता। गुंजा या एक नैसर्गिक बिया आहेत, ज्या आपल्या काही गोष्टींमध्ये म्हणजे जसं की पैसा, व्यापार, कोर्ट कचेरी यामध्ये भरपूर बदल आणू। तुम्हाला कोणत्याही दिवशी जाऊन बाजारातून लाल गुंजा आणायच्या आहेत ह्याला कोणताही दिवस नाही आहे, काही नाही आहे, वार करायला मात्र वार आहे। पहिली गोष्ट लक्षात घ्या, नुसतेच उपाय करून जर तुम्ही झोपून राहाल किंवा काहीच करणार नाही आणि जर म्हणाल ताई उपायांचं काम नाही झालं, तर हे शक्य नाही आहे। प्रामाणिक कष्ट, भरपूर कष्ट, कर्म चांगले, त्यासोबत फक्त आपलं नशीब बदलावं म्हणून हे उपाय काम करतात। सर्वप्रथम तुम्हाला सांगते, आपल्याला गुंजा 11 गुंजा घ्यायच्या आहेत, त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे, व्यवस्थित उपाय आहे का। 11 गुंजा तुम्ही कोणत्याही दिवशी घरी आणून ठेवू शकता। आता हा जो उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे। 11 गुंजा कोणत्याही दिवशी तुम्हाला घ्या, म्हणजे घरी घेऊन या, आणि शुक्रवारी या ज्या गुंजा आहेत त्या गंगाजल, गुलाबजल किंवा साधं पाणी ह्यामध्ये थोडंसं यांच्यात शिंपडून घ्या, बुडवू नका, नाहीतर त्या बिया खराब होतील। स्वच्छ पुसा, थोड्या वेळ उन्हात ठेवा किंवा फॅनखाली ठेवा, त्या चार्ज व्हाव्यात। 100 जणांचे त्याला हात लागलेले असतात, त्या शुद्ध व्हाव्यात म्हणून हा उपाय तुम्ही करायचा आहे, म्हणजे त्या स्वच्छ करायच्या आहेत। मग त्या पवित्र झाल्या आहेत हे तुम्ही मनात मानायचं आहे, त्याला धूप, दीप, उदबत्ती हे दाखवायचं आहे। आणि तुम्हाला पैसे, व्यापार, जॉब यासंबंधी ज्या काही तक्रारी असतील शुक्रवारी या गुंजा स्वच्छ केलेल्या हातात घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला ओम महालक्ष्मीन महा हा मंत्र आणि विष्णू मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला जितक्या वेळ वाटेल, जितक्या वेळ तुमचं मन होईल, कुठला मंत्र, ओम महालक्ष्मीन महा, ओम नमो भगवते वासुदेवाय 108 108 वेळा करा, 51 51 वेळा करा किंवा 21 21 वेळा करा, तुम्ही करू शकता। या गुंजा अत्यंत स्ट्रॉंग होतात जेव्हा तुम्ही याच्यावर मंत्र उच्चारण करता। आपल्याला पैसे मिळवण्यासाठी आपलं गुडलक म्हणून या खूप छान काम करतात। त्यानंतर तुम्हाला लाल किंवा पिवळे कापड यामध्ये या बांधून ठेवायचे आहेत। आणि तुमचा पर्स, ड्रॉवर, गल्ला, तुम्ही जिथं कॅश ठेवता तिजोरी तिथं ठेवून द्यायच्या आहेत। याला कधी कधी म्हणजे अर्ध्या दिवसातून एकदा एनर्जी द्यायची, हातामध्ये घ्यायच्या, पुन्हा 11 11 वेळा मंत्र म्हणायचा, ह्याला उदबत्ती दिवा दाखवायचा, या पुन्हा एनर्जाईज होतात आणि पुन्हा चांगल्या प्रकारे काम करू शकतात। साधारण 1 वर्षाच्या कालावधीनंतर या पहिल्या गुंजा मातीत टाकून द्यायच्या आणि दुसऱ्या गुंजा आणून हाच उपाय तुम्ही पुन्हा करू शकता। तुम्हाला जर दुश्मन जास्त असतील, तुमच्या पतीपत्नीच्या आयुष्यात भरपूर सारे प्रॉब्लेम असतील, तर काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला एवढ्या साधारण एवढ्या कितीही घ्या तुम्ही, संख्येचा काही त्याच्याशी साधारण मतलब नाही आहे, तर तुम्हाला काळ्या कपड्यात गुंजा बांधायच्या आहेत। हातात घेऊन तुम्हाला शत्रूचे माहीत नसेल नाव, तर आमच्या आयुष्यात जे कोणी वाईट करत आहेत त्याचं बुद्धी बदलू दे, त्याच्याबद्दल वाईट आपल्याला एक शब्दही बोलायचा नाही आहे, त्यांनी आम्हाला त्रास देऊ नये, त्यांची बुद्धी बदलू दे, आमची शत्रू शक्य झालं तर मैत्रीत बदलू दे असं म्हणायचं। आणि लांब घराच्या थोडंसं जाऊन मातीमध्ये ही पुडी दाबायची काळ्या कपड्यातली, त्याच्यावर एखादी वीट किंवा जड दगड ठेवायचा। हा उपाय तुम्हाला अमावस्या किंवा शनिवारीच करायचा आहे। तुमच्यातले शत्रू दोष पतीपत्नीमध्ये जर कोणी आडवं येत असेल तर ते सर्व काही तक्रारी संपून जातील।
मान सन्मान इंटरव्ह्यूमध्ये यश यावे, तुम्हाला मान मिळावा यासाठी गुंजा या गुलाबजलामध्ये थोडाशा घासायच्या, चंदनाचं जे घासायचं आपलं हे मिळतं ना त्याच्यावर घासायच्या आणि याचा रोजच्या रोज टिळा लावायचा, तुम्हाला अत्यंत फरक पडतो, म्हणजे फार मान सन्मान इंटरव्ह्यूत यश येणं हे मिळतं. इंटरव्ह्यूतल्या मुलामुलींना जर कपाळ लावता येत नसेल तर उजव्या हाताला इथल्या या ठिकाणी तुम्ही लावू शकता, तुमच्या सर्व इच्छा हा पूर्ण होतील. त्यानंतर गुंजांची माळ करा, 108 गुंजांची तुम्हाला माळ करायची आहे किंवा विकत घ्यायची आहे किंवा 108 गुंजा घ्यायच्या आहेत आणि या सर्व इच्छा बोलून तुम्हाला या गुंजा कृष्णचरणी चढवायच्या आहेत. कृष्ण नसेल राम, राम नसेल विष्णू, मंदिरात चढवू शकलात उत्तम, नाही चढवू शकलात घरातही तुम्ही चढवू शकता. तुमची इच्छा बोलायची, 1 ते 3 इच्छा तुम्ही बोलू शकता आणि त्यानंतर या गुंजा तुम्हाला कपाटामध्ये ठेवून द्यायच्या आहेत किंवा मग जिथं तुम्हाला घरात इच्छा आहे तिथं ठेवून द्यायच्या आहेत. तुमच्या घरातले नाती सुधारतील आणि सगळं तुमचं काही मंगल होत जाईल. आता सासू सुना जावा जावा मुले यांच्यामध्ये, आपली मुलं आणि आपण किंवा लव लाईफ, पती पत्नी, बॉस कलीग यांच्यामध्ये जर पटत नसेल तर 6 गुंजा एका व्यक्तीला घ्या ज्यांच्यावर तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे आणि क्लॉकवाईज तुम्हाला त्यांच्या डोक्यावरून साधारण 7 वेळा फिरवायचे आहेत आणि एका पांढऱ्या कागदावर लाल पेनाने नाव लिहायचं आहे. आता समजा जावा जावा तर जावेचं नाव लिहायचं, मुलगा तुम्ही तर मुलाचं नाव लिहायचं आणि त्याच्यात त्या गुंजा ठेवायच्या आणि ह्या सर्व गुंजा पिवळ्या कापडात ठेवायच्या आणि क्लॉकवाईज तुम्हाला गुरुवारी, कुठल्या दिवशी तर गुरुवारी तुम्हाला डोक्यावरून फिरवायच्या आहेत आणि तुम्हाला ती पोटली घरामध्येच कुठेही लपवायची आहे. जे जे रिलेशन सुधारतील त्या त्या रिलेशनच्या 6-6 गुंजा काढून तुम्हाला मातीत टाकून द्यायच्या आहेत. रिलेशन एखादं बिघडत असेल पुन्हा 6 गुंजा घेऊन त्यात टाकायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे प्रयोग करू शकता. शेवटचा मात्र खूप सुंदर नजरदोषसाठी, मुलांसाठी, आरोग्यासाठीचा उपाय आहे. 5 गुंजा उजव्या हातात घेऊन क्लॉकवाईज 3 वेळा फिरवायच्या आहेत आणि कोणत्याही झाडाखाली टाकायच्या आहेत. हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. जितक्या वेळ तुम्हाला वाटेल की अजूनही नजरदोष गेला नाही तोपर्यंत तुम्ही हा प्रत्येक शनिवारी उपाय करू शकता. प्रत्येक व्यक्तीच्या नावाने 5 लाल गुंजा तुम्हाला घ्याव्या लागतील. तर अशा प्रकारे गुंजांचे काही सुंदर असे उपाय जे ज्योतिषशास्त्रातले आहेत आणि अत्यंत अनुभवी आहेत असे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी करा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून हीच माहिती आपल्यापेक्षा इतर जणही आवश्यक असतात, ज्यांना गरज असते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.